महाविकास आघाडी स्थापन होताच दोनच महिन्यात कोरोना संकट आले. विकास कामांना कात्री लावून मोठा निधी अशा संकटांसाठी दिला असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून अर्ज दाखल करण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. बँकेत राजकारण आणू नये यासाठी जास्तीत जास्त जागा बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न. आम्ही सगळ्या घटकांशी बोलत असल्याची माहिती देखील मुश्रीफांनी दिली. पुढे बोलताना महाविकास आघाडी स्थापन झाल्यावर दोनच महिन्यात कोरोना संकट आलं आणि विकास कामांना कात्री लावून मोठा निधी अशा संकटांसाठी दिला असल्याची महत्वाची माहिती त्याने दिली. कोरोनाचं संकट असताना उद्धव ठाकरे सारखे संयमी मुख्यमंत्री आहेत ही परमेश्वराची इच्छा असावी असे गौरवउद्गार देखील यावेळी काढण्यात आले. सुशांत सिंग पासून परवा त्रिपुरा घटनेपर्यंत सरकार पाडण्याचे प्रयत्न भाजपानं केले पण त्यांना यश आलं नाही. त्यांचं दुःख आम्ही समजू शकतो. 2 वर्ष पूर्ण झाली, आणखी 3 वर्ष सुद्धा पार करणार असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी फडणवीसांना टोला लगावत दिली आहे. नाही, मी परवाही आपल्याला सांगितलं होतं की जास्तीत जास्त जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची मला वाटते फार मोठी आर्थिक वाहिनी आहे आणि या बँकेमध्ये राजकारण आणू नये आणि जास्तीत जास्त जागा ह्या जर बिनविरोध झाल्या तर चांगलं होईल या पद्धतीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु एक तालुक्यामध्ये राजकारण अनेक दिवसाचं असल्यामुळं एखाद्या वेळेस त्या निवडणुका बिनविरोध होऊ शकणार नाहीत. म्हणून आमचा प्रयत्न राहील की कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये गेले 6-6.5 वर्ष कुठलाही पक्ष विरहित आपण इथं काम केलेलं आहे आणि जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यामध्ये किंवा देशामध्ये सर्वश्रेष्ठ करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणाने आम्ही केलेला आहे. आपल्या माहिती आहे की महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2 महिन्यांनी कोरोनासारखी एक महामारी या जगावर आली आणि त्याचे फार मोठे परिणाम विकास कामावर सुद्धा झाले. आपण पाहिलं असाल की या 2 वर्षामध्ये कोरोनावर या संकटावर मात करण्याचा विषय असेल. 34 लाख शेतकऱ्यांची जवळजवळ 23,000 कोटीची थकबाकी माफ करण्याचा विषय असेल किंवा हे पूरग्रस्त 4 नैसर्गिक वादळं याला सुद्धा 11,000 एकदा आणि 10,000 एकदा असे 21,000 कोटीचं पॅकेजसुद्धा आपण या कोरोनाच्या काळामध्ये विकास कामाला कात्री लावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही बघाल की परमेश्वराची इच्छाच असावी की कोरोनासारखं हे संकट यावं आणि उद्धवसारखं ठाकरेसारखं एक संयमी नेतृत्व या राज्याला मिळावं म्हणून मला वाटते कोरोनाला फार मोठ्या प्रमाणात आळा बसला. आणि आजही बघितलं मुख्यमंत्र्यांची जर आपण चाचणी घेतली देशातल्या तर अजूनही उद्धव ठाकरे साहेब 30%पेक्षा जास्त आहेत. त्यांचं सगळ्याचं दुःख आपण समजू शकतो. 2 वर्षे अनेक प्रयत्न केले. सुशांत सिंग राजपूतपासून परवा त्रिपुराच्या जातीय घटना ज्या झाल्या त्यापर्यंत महापुराच्या भरपाईवरून इष्टी कर्मचाऱ्यांच्यावरून अनेक प्रकारे हर तऱ्हे प्रयत्न केले परंतु त्याला काही यश आलेलं नाही. 2 वर्ष आता उद्धव ठाकरे साहेबांनी पूर्ण केलेले आहेत आणि 3 वर्ष आपोआपच पूर्ण होतील. आता विश्वासघात कुणी कुणाचा केला हे दोघांना माहिती आहे. उद्धव ठाकरे साहेब म्हणतात की मला शब्द दिला होता 2.5 वर्षाचा मला केला नाही. विश्वासघात त्यांनी केला, पाटील खुराक त्यांनी खुपसला असं त्यांचं म्हणणं आहे. आता खरं कोण खोटं कोण, परंतु 2 वर्ष आम्ही पूर्ण केलेले आहे. मला सांगतो जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सातत्याने कोल्हापूर जिल्हा बँकेचं नेतृत्व कार्यालयाने केलेलं आहे. यापूर्वी मंडळ साहेब होते, शामराव विहारी पाटील होते, हिंदुराव पाटील होते किंवा आता मी असेन किंवा प्राध्याव संजय मंडळ असतील. आम्ही तिघं एकत्र असल्यामुळं जवळजवळ 95% मते एकत्रित आहेत. हे जे पॅनल होईल महाविकास आघाडीचं त्यामध्ये कागद तालुका नंबर 1 राहील. दूध उत्पादकांसाठी ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.